आता संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष देगलूर आणि बिलोलीच्या विधानसभेकडे लागलेलं आहे. भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी खासदार प्रतापराव चिखलीकरसह पक्षाच्या कोर कमिटीच्या सर्व नेत्यांना, आमदारांना, सर्वांशी बोलून सुभाषराव साबणे यांना उमेदवारी दिलेली आहे. आताची ही निवडणूक पोटनिवडणूक आहे आणि या निवडणुकीकडे महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे आणि या निवडणुकीमध्ये घोडा मैदान सामने आहे. सुभाषराव साबणे हे बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचे शिवसैनिक आहेत आणि काँग्रेस राष्ट्रवादी यांच्याबरोबर जाणं त्यांना मान्य नव्हतं. पहिल्यापासून ते मोदीजींचं नेतृत्व मान्य करत होते आणि आत्ता सुभाषराव साबणेंना निवडणुकीमध्ये कोर कमिटीच्या शिफारशीवरून देवेंद्रजी यांनी तिकीट दिलेलं आहे. आत्ता शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत. मराठवाड्यामध्ये गेल्या 2 महिन्यापासून मुसळधार पाऊस चालू आहे. गोदावरी, दुधना, पूर्णा, मांजरा, संपूर्ण मराठवाड्याचं पाणी नद्या नाल्यांमधून नांदेडमध्ये आलेलं आहे. पिकं पूर्ण उद्ध्वस्त झालेली आहेत. शेतकरी उद्ध्वस्त झालेला आहे. स्वतः आमदार तुषार राठोड यांच्या घरातले 2 लोक वाहून गेलेले आहेत. प्रत्येक जिल्ह्यात 5 ते 10 लोक वाहून गेले किंवा वीज पडून त्यांचा मृत्यू झाला. 2 वर्षापासून या सरकारनं दमडीची मदत शेतकऱ्यांना केलेली नाही आहे आणि या मुसळधार पावसामुळं, अतिवृष्टीमुळं सरकारनं शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष केलं. कोरोनाच्या काळामध्ये 50,000 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला. प्रत्येक जिल्ह्यात 2,000 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला. हे सरकार, रिक्षा सरकार, 3 पक्षाचं सरकार भांडणामध्ये गुंतलेलं आहे आणि अशा परिस्थितीमध्ये शेतकरी आत्महत्या करतात, पुरात वाहून जातात आणि या परिस्थितीमध्ये सरकार शेतकऱ्यांना मदत करत नाही. महत्त्वाचा प्रश्न हा आहे. अशोकराव चव्हाण हे माजी मुख्यमंत्री आहेत. सरकार आल्यानंतर त्यांनी या जिल्ह्याला काय दिलं हा प्रश्न आहे. गेली 60 वर्ष एकाच घरात यांची सत्ता आहे. मुख्यमंत्रीपद बदलून बदलून, केंद्रातलं मंत्रीपद आणि नांदेड जिल्हा विकासापासून कोसो मैल दूर आहे आणि म्हणून बिलोलीच्या निवडणुकीमध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नावर मतदान होणार आहे. भारतीय जनता पार्टीनं दिलेला उमेदवार हा प्रभावी आहे. तालिका अध्यक्ष म्हणून काम केलेलं आहे. वेगवेगळे पारितोषिक मिळालेले आहेत. जनतेचे प्रश्न मांडवणारा उमेदवार आहे आणि भारतीय जनता पार्टी चमत्कार करेल. कुंभकर्णासारखं हे सरकार झोपलं आहे. गेल्या 2 वर्षामध्ये या सरकारनं सर्वसामान्य माणसाच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष केलं, शेतकऱ्याकडे दुर्लक्ष केलं, पीक विमा मिळत नाही आहे. केंद्र सरकार आणि मोदीजींनी जे काही केंद्रामध्ये नियम बदल केलेला आहे पीक विम्याचा, पहिल्या कॅबिनेटमध्ये त्यांनी निर्णय घेतला 33% जास्त नुकसान झालं असेल तर पीक विमा दिला पाहिजे. पण वर्षभरात एवढा पाऊस पडून पीक विमा का नाही मिळत? एकूण पीक विमा भरलेल्या लोकांपैकी फक्त 10% लोकांना पीक विमा मिळाला. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना 100% पीक विमा मिळत होता. 3 वर्ष दुष्काळात आम्ही पीक विमाही दिला आणि दुष्काळाचं अनुदानही दिलं. दोन्ही बाजूनं शेतकऱ्यांना मदत केली. 5 वर्षात 50,000 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात आमच्या सरकारनं टाकली. आत्ता काय परिस्थिती? आंधळदळीत आणि कुत्रपीठ खातं. हे सरकार 100 पैकी 100% नापास आहे आणि म्हणून फक्त सरकार रोज घोषणा करतंय की अमुक अमुक भाजपचे आमदार आमच्या संपर्कात आहेत, हे सरकार पडणारच नाही, जो तो उठतो आणि हे सरकार पडणार नाही. यांना का वाटतं हे सरकार पडेल? आम्ही कोणीही सरकार पाडू असं म्हणलेलं नाही. आमदार संपर्कात आहेत बोलले सर. मी तुम्हाला हे सांगतो की भारतीय जनता पार्टीनं कुठेही आम्ही हे सरकार पाडू असं म्हणलं नाही. शिवसेनेचे 12 आमदार नाराज आहेत. सुभाषराव साबणे आपल्या समोरचं उदाहरण आहे. जे आमदार बोलतायत रोज, प्रताप सरनाईक बोलले, अनेक काही क्लिप तुमच्या समोर आहेत, म्हणजे शिवसेनेमध्ये खदखद आहे आणि 12 आमदार शिवसेना सोडण्याच्या तयारीत आहेत. त्यांची नाराजी आहे की त्यांना न्याय मिळत नाही, त्यांच्या मतदारसंघात विकासाला पैसा मिळत नाही आणि विकास होत नाही आणि म्हणून आमदारांची नाराजी आहे.
देवेंद्रजी फडणवीस चंद्रकांत दादा किंवा भारतीय जनता पार्टीनं कुठेही आम्ही सरकार पाडू असं म्हणलेलं नाही. सरकारचे 100 अपराधाचा पापाचा घडा भरला आहे आणि ज्या दिवशी पापाचा घडा फुटेल त्या दिवशी पोळा फुटेल. बाराच काय अनेक आमदार तिन्ही पक्षाचे भाजपच्या संपर्कात.